अनंत प्या आनंदी रहा। एकमेकांना पाण्यात पाळणारे आणि एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे विविध पक्षातील राजकारणी अपघातानेच एकत्र येताना दिसतात। असाच प्रसंग आज घडलाय। कट्टर राणे समर्थक रणजित देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि कट्टर राणे विरोधक आमदार वैभव नाईक हे एकाच राउंड टेबलवर एकत्र दिसले। अर्थात राजकारणातल्या दुर्मिळ युगाची ही क्लिक चर्चेचा विषय बनली आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण्यांचा कलगीतुरा रंगत नाही। विविध पक्षाचे वेगवेगळे नेते एकमेकांवर तोंडसुख घेत दररोज बातम्यांमधून चर्चेत राहण्यासाठी धडपडत असतात। कोणाच्या आरोपाला कोण काय उत्तर देतय याची उत्कंठा ताणून ठेवत असतात। परंतु दररोज एकमेकांची खेचणारे हेच नेते जर तुम्हाला एकत्र दिसले तर तसा प्रसंग दुर्मिळच। परंतु हा योग आला तो कुडाळमधल्या एका कार्यक्रमात। दक्षिणेतले प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्यमा मुनी यांच्या दर्शनासाठी अंतर्नाद या विशेष भक्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील मान्यवरांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी कट्टर राणे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई उपस्थित होते। त्यानंतर काही वेळात आमदार वैभव नाईक आले। त्यांनी देसाई यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ते त्यांच्या शेजारीच बसले। त्यानंतर कट्टर राणे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवीही काही वेळात आले आणि तेही त्यांच्या शेजारी स्थानापन्न झाले। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक एकाच राउंड टेबलवर बसले होते। हा दुर्मिळ योग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि राजकारणापलीकडच्या रंगलेल्या या कट्टर विरोधकांच्या गप्पा चर्चेचा विषय बनला। राजकारणात असे प्रसंग कधीतरीच अनुभवायला मिळतात आणि राजकारण्यांच्या या वेगळ्या रूपाची प्रचितीही देऊन जातात आणि त्याचमुळे बातमीचा विषयही बनतात। जुईली पांगम, कोकण सात लाईव्ह, कुडाळ। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।